नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर आपल्या घरात असा पिवळा बल्ब बसवल्यामुळं ना, पण काय झालं माहिती का, ती सगळं असं धुंदाक 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 दिसतंय मोबाईलवरती। बाहेर गेलं तर स्पष्ट दिसतंय, पण बाहेर एवढी थंडी वाजती का, लई थंडी वाजती। तुम्हाला दाखवते, मी मोजे घातलेत, स्वेटर घातलंय, फरशी एवढी गार पडली की काय सांगायची सोय नाही, लई गार फळशी पडली। भांडी पण ठेवल्यात तशीच आणि बसले व्हिडिओ काढत। आता म्हणलं मला थोडं बोलायचं होतं आज। कसं आहे माहीत आहे का, संघर्ष हा प्रत्येकाच्याच वाट्याला येतो, प्रत्येकाच्या आयुष्यात जन्माला जी व्यक्ती येते ना, त्या व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला संघर्ष असतो। मग तो लहानपणी असो, मोठ्यापणी असो, उत्तरणपणी असो किंवा म्हातारपणी असो। म्हातारपणी तर काय क्वचित लोकांचं हाल होत नाही, नाहीतर प्रत्येकाचं हाल होतात, सगळ्याचंच होतात हाल म्हातारपणी सुद्धा, कारण की म्हातारपण आणि बालपण एकच असते। तर ना प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष असतो, पण त्या संघर्षातून वाट काढत जी जाईल तीच खरं जिंकतो आयुष्यात। आणि सारखं जर आपण म्हणत बसलो का नाही, माझं काय झालं आहे कुणष्ट हे असं करून करूनच माझा राडा होतो या गळ्यातल्याचा। तर ना आपण जर प्रत्येकजणच म्हणत बसलो की मला लई दुःख आहे, मला लई दुःख आहे, मला लई दुःख आहे, माझ्यासारखा दुःखी कुणीच नाही, माझ्यासारखा दुःखी कुणीच नाही ह्या जगात, असं जर आपण म्हणत बसलो ना, तर खरंच आपल्या वाट्याला अजून जास्त डबल डबल दुःख येतं, पण ती कमी होत नाही एवढं पण आहे। कारण की मी माझा स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला, मी स्वतः त्या अनुभवातनं गेले, त्यामुळं आहे ना आपण एवढं समजायचं की आपण समोरच्यापेक्षा आपल्याला एवढं दुःख नाही, समोरच्या माणसापेक्षा आपल्याला एवढं दुःख नाही। आपण त्या दुःखातून, आपण त्या ह्याच्यातून सावरून जर वरती निघालेलं असलं ना, काय म्हणतात की सोन्याला सुद्धा जर चकाकी यायची असेल तर त्यालासुद्धा आधी अग्नीतून जावंच लागतं आहे। तसं माणसाचं असतं, प्रत्येकाला काही ना काही कोणत्या ना कोणत्या संकटातून जावं लागतं, प्रत्येकाकडं काही ना काही अनुभव असतात प्रत्येकाचं, म्हणजे त्यांना आपण त्यांच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो काय नाही शिकू शकत हे प्रत्येकानं प्रत्येकाचं ठरवायचं असतं। तसंच मी सांगते की आपण लई पण मला दुःख करत बसायचं नाही, कारण की तुमच्यापेक्षा ह्या जगात अनेक भरपूर दुःख आहेत लोकांकडं, ज्यांना खायलासुद्धा अन्न नाही, म्हणजे दोन टायमाचंसुद्धा भेटत नाही, कधी कधी त्यांना उपाशी झोपावं लागतं, अशी सुद्धा लोक आहेत। तर त्यांच्या दुःखापेक्षा आपलं दुःख काहीच नाही। आपल्याला चार भिंतीचं घर आहे राहायला, आणि घर आहे म्हणल्यावर कुठं पण होतंच आहे, पण आपल्याला चार भिंतीत आपण राहतो आहे, आरामशीर राहतो आहे, पावसा पाण्याचं थंडी वाऱ्याचं सगळ्या ह्याच्यात आपण मस्त आपल्या घरात राहतो आहे। दिवसभर कुठं बी आपण काम जरी करत असलो तरी आपण आश्रयाला आपल्या ह्या चार भिंतीच्या कुडीतच येत असतो आहे आपण आश्रयाला पण। पण बाहेर अशी लोक आहेत का नाही, मी स्वतः पण बघितलेले आहेत, आणि काहीच नाही आयुष्यात, पैसा 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 काही नाही, तुम्ही कितीही पैसा पैसा करा काही नाही, पैशाला मूल नाही आजकाल मला तर वाटतं, काही नाही, आपला जीव गेला की जग बुडालं एवढं समजायचं। आपला जीव आहे तर सगळे आहेत, कुणी पण असू, नवरा असू, लेकरं असू, कुणी पण किती पण नातेवाईक असो, तुम्हाला किती ढिगाणी पण पैसा असो, तुमच्याकडं ढिगाणी नातेवाईक असो, पण तीच नातेवाईक आपल्याला शेवटी अग्नी देऊन जातात। आणि काय नाही, तुमची माझी सगळ्यांची राखवणार आहे। तर ना कसं आहे माहीत आहे का, श्रीमंत जरी असला तरी त्याची बी राखवणार आहे, त्याचं काही सोनं होत नाही मेल्यावर, आणि गरीब जरी असला तरी त्याची पण राखच होती। श्रीमंताला बी तिथंच नेत्यात आहे आणि गरीबाला बी तिथंच नेत्यात आहे, गरीबाला बी चार खांद्यावरच जायचं आहे, श्रीमंताला बी चार खांद्यावरच जायचं आहे। म्हणून लय पण हे करत बसायचं नाही आणि लय कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत बसायचं नाही, जसं होईल तसं होईल, आजचा दिवस गेला ना उद्याचा जाईलच की, चोच दिली म्हणल्यावर चार आपण मिळतोच कुठंतरी। लय पण टेन्शन घेत बसायचं नाही, प्रत्येकाला सांगते मी, खरंच लय टेन्शन घेत बसायचं नाही, आणि हा माझा, ती माझा, आमका माझा, फलाना माझा, ही तर अजिबातच करत बसायचं नाही। तुम्ही जेवढं बिनधास्त जेवढं फ्री राहताल ना तेवढं आनंदी राहाल तुम्ही, आणि आपापल्या कुटुंबात खुश राहायचं, फक्त एवढंच करायचं, कुणी कुणाचं नसतंय काय नसतंय काय नसतंय, कारण की ही माझ्या स्वतःचा अनुभव आहे। तर संकटात कुणी येत नाही, संकटात बी नाही तर दुःखात बी नाही तर सुखात बी कोणी येत नाही असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की आमची तीन टाळकी कुटवी असतात त्या तीनच टाळकी, त्यामुळं ना कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त राहायचं, खायचं आणि
करायचं खायचं नो टेन्शन, कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही आणि काय नाही. आपल्याला जी सकाळ काय केलं आहे पोटभर खायचं, संध्याकाळी पोटभर खायचं, बिंदास्त, कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही, काय ना, चार पैसे मिळतात समाधानाने खायचं, समाधानाने राहायचं, लईची अपेक्षा करायची नाही. मला एवढं भेटतं आहे, त्याला एवढं भेटतं आहे, मला बी एवढंच भेटलं पाहिजे, लईची अपेक्षा करायची नाही. निवांत राहायचं आणि समाधानी राहायचं आणि स्वाभिमानी राहायचं, स्वाभिमानी राहायचं, तिलाही महत्त्वाचं स्वाभिमानी राहणं. कुणाकडून मदत पण घेऊ नको आणि आपण त्याची आपल्याकडून अपेक्षा राहील असं पण नाही राहायचं. स्वाभिमानी पण राहायला शिकायचं. बघा तुम्ही लय आनंदी राहाल. समजलं तर समजून घ्या.